नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आपण आजपर्यंत जे अनालिसिस करत होतो की आज मार्केट कशा प्रकारे चालेल, त्याचप्रमाणे मोस्टली तुम्ही जर पाहिलं असेल की आपल्याला एक्सपायरी त्या लेव्हर्स दिल्या, अपसाईडला मार्केट ट्रॅप करू शकतं आणि आपल्याला मार्केट कशा प्रकारे आज मोमेंटम होऊ शकते, हा सगळा ट्रेड सेटअप आपण काल डिस्कस केला होता. आता तुम्हाला मी याच्यामध्ये सांगेल की आपण दोन दिवसापूर्वी दिलं होतं की एक मोठी कॅन्डल मार्केटमध्ये येऊ शकते, की जो टेलिग्रामला आम्ही याच्याबरोबरच एक अपडेट देतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिटेल दिलं होतं की एक ते दोन दिवसामध्ये एक मोठी कॅन्डल भेटीला येते आणि ती कॅन्डल आलेली आहे. काल आणि आज पाहू शकता मार्केटमध्ये सेलिंग आली, त्यामुळं आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तो पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण तिथेही अशा भन्नाट अपडेट्स यूट्यूब प्रमाणेच आम्ही देत राहणार आहोत. लिंक खाली दिलेली आहे. आता पाहूया मार्केटमध्ये, मार्केट क्रॅशसाठी तुम्ही तयार आहात का हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आम्ही सांगणार आहे. पहिली गोष्ट जर तुम्ही पाहायला गेले तर आज मार्केट 18480 सपोर्ट झोन पासून थोडं वरती जाताना दिसते. आता उद्या कॉल की पुट हा प्रश्न तुम्हाला पडणार, कारण त्यासाठी 100% सगळेजण व्हिडिओ पाहतायत. तर पहिली गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की 18470 ही एक महत्त्वाची लेवल सकाळी सकाळी असेल. 18470 जर खाली जातोय स्पॉट तर 18400 तुम्हाला दाखवेल, म्हणजे 70 पॉईंट खाली येण्याची शक्यता जास्त आहे. आणि इथून जरी तो बाउन्स घेतोय 18570 पर्यंत वर जाईल जर तो इथून वरती गेला तर, कारण एका सपोर्ट झोनमध्ये आलेला आहे, कारण ऑलरेडी त्याने पहिला सपोर्ट ब्रेक केला आहे आणि आज पुन्हा कालच्या सपोर्टला त्याने टेस्ट केलेलं आहे. लक्षात ठेवा 18400 दिशेने तो येतोय, 18400 खाली खूप मोठी जोरात डाउनफॉल मार्केटमध्ये येईल, त्यामुळे तयार राहा तुम्ही. अपसाईड करताय तर थोडं कॉशियस राहा, ऑलरेडी सांगितलंय पुन्हा सांगतोय, सेफ झोनमध्ये खेळा. तेजी करताय तर लॉट साईज कमी करा किंवा टार्गेट छोटे ठेवा, कारण कॉलमध्ये लोक जास्त ट्रॅप होतात. याच्यानंतर आम्ही येतोय बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक खूप मोठी सपोर्ट लाईन जी आम्ही याच्या आधी काढून दाखवली होती त्या सपोर्टपाशी बँक निफ्टी येताना दिसतोय. आत्ताचं जे क्लोजिंग आहे ते 43790 आहे. 43700 आसपास बँक निफ्टीला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 43700 खाली लक्षात ठेवा, आणि हार्डली मी सांगेल 43650 जर ब्रेक केला मार्केटने तर जोरदार डाउनफॉल बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्याखाली तुम्हाला पुट्समध्ये पण रॅली मिळणार आहेत, कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर एक खूप छान सपोर्ट लेवल याच्यामध्ये आहे. ओके, आम्ही याच्या आधी तुम्हाला तो काढून दाखवला होता, त्याच्यामुळे काय करा या लेवल्सवर थोडं लक्ष ठेवा. मोठी लेवल आहे याच्यामध्ये 43600 खाली. ओके, आणि उद्याचं काय करायचं असेल तर लक्षात ठेवा थोडं सपोर्ट आहे. सकाळच्या सत्रामध्ये कदाचित तो बाउन्स बॅक दाखवेल, परंतु नंतर तो जोरदार पडेल. आणि जर सकाळी सकाळीच पडला तर दुपारच्या सत्रामध्ये 43400 ते 43200 ह्या लेवलला जर आला तर मग पुन्हा तो एक बाउन्स बॅक घेईल वरच्या साईडला. दोन्ही सिनेरिओ आहेत. मी आपला जो काही टेलिग्राम आहे तिथे आम्ही टाईम टू टाईम अपडेट करत असतोच, तुम्ही तिथे कनेक्टेड रहा. आणि 43650 खाली पुटवर लक्ष ठेवा आणि 43850 कॉलवर लक्ष ठेवा, की जो 44000 पर्यंत जास्तीत जास्त जाण्याची कॅपॅसिटी आहे त्याची. याच्यानंतर येतो फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर एका डाऊन चॅनलमध्ये पुन्हा येताना दिसतोय, की ऑलरेडी मी तुम्हाला याच्या आधी दाखवला होता. तुम्ही जर पाहिलं असेल की हे स्ट्रक्चर आधीही मी तुम्हाला दाखवतोय. आता त्याचाच त्याने सपोर्ट घेतलाय जी त्याची रेझिस्टन्स लाईन होती. उद्या जर त्याने लक्षात ठेवा 19270 ब्रेक केला फिन निफ्टीने तर जोरदार फॉल आपल्याला मिळेल. अगदी तो तुम्हाला 19100 पर्यंत घेऊन जाईल. आणि अगदी आजचं जे काही क्लोजिंग आहे, आजची जी काही फॉर्मेशन आहे ती हुबेहूब कालच्या लेवल्स दिल्या होत्या त्याच्यानुसार केलेले आहेत, त्यामुळे काळजी करू नका. फक्त लेवल्स फॉलो करा, त्याच्यानुसार ट्रेड घ्या. मी तुम्हाला ज्या लेवल देतोय ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण आपलं जे प्राईस ॲक्शन आहे लक्षात ठेवा आम्ही जे देतो ते खूप फॅन्टॅस्टिक आहे. आणि तुम्ही अनुभव घेता, असं नाही की मीच फक्त सांगतोय, तुम्ही आमच्या टेलिग्रामचे लेवल्स पहा, इथले लेवल्स पहा, त्या लेवलखाली तुम्हाला छान मोमेंटम येतोच येतो, पण तुम्ही ते फॉलो करणं गरजेचं आणि समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. समजलं? याच्यानंतर ना मित्रांनो मी जातोय आता कशामध्ये, काही स्टॉक्स देतो. तत्पूर्वी तुम्हाला अशी प्राईज ॲक्शन डिटेलची कायची आहे, इंडिकेटर, ट्रेड सेटअप, तर हे आम्ही आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये आणखीन ॲडव्हान्समध्ये शिकवत असतो. यूट्यूबला तुम्हाला पण नक्कीच देणार आहे आम्ही. ज्यांना पुढची स्टेप शिकायची, आणखीन थोडं मास्टर करायची आहे, तर तुम्ही जे काही ऑनलाईन कोर्स आहेत त्याचा 1000% विचार करू शकता. नक्कीच तुमच्यासाठी वर्थ इट असेल ते. याच्यानंतर चार स्टॉकची नावं देतो तुमच्या स्टडीसाठी. कालच्या चारपैकी दोन स्टॉकमध्ये भन्नाट रॅली मिळाली, दोनमध्ये एंट्री नाही मिळाली, तर त्यांना सोडून द्यायचं आहे. पहिला स्टॉक असेल उद्याच्यासाठी मॅरिको लिमिटेड. मॅरिकोमध्ये आजची कंडिशन 556.65 क्लोज झालेला आहे. 561 वरती याच्यावर लक्ष ठेवा, एक अपसाईड मोमेंटम याच्यामध्ये आपल्याला कॅच करता येईल. दोन नंबरची स्क्रिप्ट आहे तुमच्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आम्हाला 293.90 क्लोज झालेला दिसतोय. 296
पॉइंट मार्क करून ठेवा, याच्यावर तुमचा स्टडी कामाला लावा, तुम्हाला एक चांगली अपसाइड मोमेंटम त्याच्यावर कॅच करता येईल. इनकेस मार्केट सिनेरियो आजच्या प्रमाणेच पुन्हा डाऊन राहतोय तर याच्यामध्ये अतुल अटो हा आम्हाला वाटतोय की एक योग्य काम करेल. 341 ला आज क्लोज झालाय, 338 खाली अतुल अटोवर लक्ष ठेवा, तो जोरदार गाडी त्याची पळवायची शक्यता आहे डाऊन साईडला. याच्यानंतर ना 4 नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला टीटीके प्रेस्टीज लिमिटेड. टीटीके प्रेस्टीज लिमिटेडमध्ये आम्हाला असं वाटतंय की 678 तो क्लोज झालेला आहे. 678 खाली तुम्हाला 674 एक इम्पॉर्टंट लेवल असेल, 674 खाली आपल्याला एक डाऊनफॉल याच्यामध्ये मिळेल आणि तुम्ही ती रॅली घेऊ शकता. आणि जे जे नंबर्स दिलेत ते नोट डाऊन करून ठेवायचेत, त्याच्यावर ॲनालिसिस करायचे आणि त्याच्यानंतर तुमचं प्रॉपर प्लॅन करून ट्रेड करायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. या व्यतिरिक्त मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो नक्कीच सांगा. नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. याच्यासाठी तुम्हाला आणखीन काय हवंय 100% सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला एका शब्दामध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.